विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल ऐसे का हो न करा काही, स्वर चालू ठेवा, वाढवा थोडा. पुढे नाही नास जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदुनी पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपा जाणे कथे काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो
स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. त्याचं काही नियोजन करा नाही तर बंद करा त्याला. आवाज कशाचा येतो खडखड? ज्याचा आवाज असेल त्याला शांत करा. ज्यांच्या पुढ्यातला बंद झाला त्यांनी प्रारब्ध समजा. हा भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून, ज्या अनेक कारणांनी तुकोबारायांना जगद्गुरु संबोधलं जातं त्यापैकी एक कारण ठरावा असा, जगातल्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांनी त्रस्त आणि ग्रस्त असलेल्या लोकांना नेमकं जीवन दिग्दर्शन करणारा म्हणाल असा आणि उत्थानाच्या उद्धाराच्या सगळ्या मार्गांना प्रकाशित करणारा असा हा गोड अभंग आहे विठ्ठला. महन महनीय परमश्रद्धेय कृष्णाजी माऊलींचा हा पावन पुनीत असा परिसर, या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या माऊली यशोदा अक्का यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी चिंतामणांना पुंडलिक कापडणीस मुक्काम टेंभे तालुका सटाणा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा संपूर्ण कापडणीस परिवार त्यांच्या अर्धांगिनी बिवाबाई चिंतामण कापडणीस, त्यांचे सुपुत्र आदरणीय जीवभाऊ आदरणीय विक्रमजी आदरणीय नंदूभाऊ सुना नातवंड असा सगळा हा परिवार, त्यामध्ये आमच्या जीवभाऊंच्या आग्रहाने आपल्या परिसरातील एक वारकरी विचारांचे सेवक हरिभक्तीपरायण नंदलाल महाराज यांच्या संपर्काने ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. आपल्या सर्वांच्या पावन प्रेमळ उपस्थितीचा आनंद हृदयस्थ करत मी या उपक्रमाकडे वळतो. विठ्ठला. खर तर मी टेंब्यात आहे का जायखेड्यात आहे हे मला आज कळे ना. ही माऊलींनी केलेली क्रांती आहे. ते एखाद्या जागी राहतात म्हणण्यापेक्षा त्या राहतात त्या जागेला निजरूपता प्रदान करतात. आपण सारिखे करीती तात्काळ. बरं, हा कार्यक्रम श्राद्धाचा आहे का सप्ताहाचा आहे हेही कळे ना. इतकी समरूपता, इतकी समरसता या उपक्रमात, त्याचा अत्यानंद आहे. मला नंदलाल महाराजांना धन्यवाद द्यावेसे वाटतील, कारण श्राद्धांचा सार्वत्रिक अनुभव असा आहे की मंडप भरला म्हणजे कीर्तन संपायची वेळ झाली असा असतो. पण तुम्ही जरा मला वेगळा अनुभव दिलात की आता मंडप पूर्ण भरलाय कीर्तन सुरू करा. विठ्ठला. बऱ्याचदा प्रापंचिक उपक्रमामध्ये आध्यात्मिक उपक्रमाचा समावेश हा एक व्यावहारिक किंवा एक प्रोटोकॉल म्हणून जो घुसवला जातो तो दुर्दैवी आहे. त्या साधनाचा तो डामडौल तसाच ठेवून आपण त्याची जी संधी साधलीत तो संगम वाखाणण्याजोगा आहे. कीर्तन साधनाप्रती असलेली अत्यंत श्रद्धा मला आल्हाद देतीये, कारण मी दशक्रियेची 2-4 प्रवचनं केल्यानंतर सोडून दिली, कारण तिथली माणसं प्रवचनापेक्षा कावळ्याकडेच जास्त लक्ष देतात.
म्हटलं यांना महत्वाचा माझ्यापेक्षा कावळा, मग आपण का वळा? नकोच ही प्रवचन, याचा अर्थ ती केली जाऊ नयेत असं माझं मत नाही, पण जे कोणी त्याचं आयोजन करतील त्यांनी त्या साधनाचा गरिमा, त्या साधनाची सांभाळून ते उपक्रम करावे. विठ्ठल हे श्राद्धाचं कीर्तन आहे. गेल्या वर्षी कोरोनासारख्या महामारीने आपल्याला खूप मोठा फटका दिला, अनेक परिवारातली करती धरती माणसं निघून गेली, काही काही परिवारांवर तर संकटांची मालिकाच आली. या सगळ्यातून स्थिर स्थावर होता होता पुन्हा ही गाडी सगळी रुळावर येते आहे. त्याच्यामुळे गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारच्या विधीला सार्वत्रिकता अशी स्वरूप न देता आल्यानं हा मागचा महिना तर श्राद्ध मास असल्यासारखा गेला. त्यामुळे पुन्हा एखाद्या गोष्टीचा प्रभाव वाढू लागला की तिच्याबद्दल तर्क कुतर्क करणं या स्वाभाविकतेंना जोर येतो. त्यामुळे मधल्या काळात पुन्हा सुरू झालं, श्राद्धाला कीर्तन केलंच पाहिजे का, इथपर्यंत येऊन ठेपलो आम्ही. नास्तिक डोमकावळ्यांना चोची मारायला दुसऱ्या जागाही नव्हत्या आणि कीर्तनाचं जनप्रियत्व त्यांना असह्य आहे. विठ्ठला महाराज, मुळात कीर्तनी साधनाच अजरामर आहे. कुणी याच्या विरोधात किती आंदोलनं करू देत, कुणी याच्यावर किती भाष्य करू देत, कुणी याच्याबद्दल काही बोलू देत किंवा याला प्रतिबंध करणारं काही येऊ दे, हे साधन नित्य नूतन आणि टवटवीत राहील. या साधनाबद्दलचा सार्थ स्वाभिमान आणि याच्या योगानं येणारं बळ तुकोबारांनी सांगितलंय. कीर्तनाला सामान्य समजू नका, याच्या जोरावर घोटविन लाळ ब्रह्मज्ञान जोरावर हे प्रमाण आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. त्यामुळे कोणतंच आव्हान कीर्तनासमोर टिकणार नाही. ह्या टिव्या जेव्हा आल्या ना तेव्हा यातल्या चित्रपट मालिकांनी तात्कालीन कीर्तनावर आणि तिच्या उपस्थितीवर थोडा परिणाम केला होता. लोक टिव्यांमध्ये गुंतले, आमच्या मुंबईकडे लोक येई ना कीर्तनात. त्यामुळे कीर्तन साधनेच्या मनात असा विचार आला, टी व्ही माझ्या विरोधात जाते का, जरा पाहू या टी व्हीला. त्यामुळे आता कोणतंही मराठी चॅनल चालू केलं का सकाळी पहिले कीर्तनच चालू होतं. विठाला त्यामुळे या कीर्तन साधनाचं आणि प्रत्येक उपक्रमाचं काही नातं आहे. खरं तर श्राद्ध हा कर्मकांडाच्या अंतर्गत येणारा विषय आहे. मग त्याला कीर्तन कधी कनेक्ट झालं हा प्रश्न तुम्हाला मला सर्वांना पडेल. श्राद्ध कर्मकांड आहे आणि ते करायचं आहे. हिंदू धर्मातल्या कोणत्याच प्रथा आणि परंपरा उगाचच नाहीत, जे जसं आहे ते परफेक्ट आहे. हा मधल्या काळात प्रत्येक सणावर तुमच्या आरोप होतील, तो धर्मद्वेष त्यांना गप्प बसू देणार नाही. कोणताही सण येऊ द्या, तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येणार. हे वैचारिक प्रदूषण आहे आणि सगळ्यात घातक आहे. होळी आली, पाणी कशाला सांडवायचं, लाकडं कशा, झाडं कशाला तोडायची. अरे होळीला सुकलेलं लाकूड वापरतो आम्ही, काय ओलं पेटवतो काय,
गुढीपाडवा आला, तांब्या उलटाच का ठेवतात, मग सरळ ठेवून दाखव विठ्ठला. त्याच्यात परत आलं, हनुमान जयंती का जन्मोत्सव? तू पहिले देवळात ये, तुला मारुती कुठल्या बाजूला बघतो ते माहिती नाही, पण फॉरवर्ड एक नंबर. अरे इतके वर्षे इतक्या पिढ्या झाल्या, हा शब्द जयंती आहे तो हनुमान जयंतीच डोकं घालायचं नाही बाकीच्यानी. प्रत्येक वेळेला तुम्ही किंतु परंतु आणणार का? बरं, इतका वैज्ञानिक इतका सायंटिफिकल धर्मच नाही जगात कोणता. तुम्हाला जेवढ्या शंका येतील तेवढं सत्य सापडत जाईल, हे मी म्हणतो. मलाही वाटायचं आरती झाल्यावर डायरेक्ट महाप्रसाद द्या ना, प्रसाद द्या ना हातात. ती कापराची आरती कशाला फिरवता लोकांमधून, मग त्याच्यावर आपण असा हात फिरवतो. कोरोना आल्यावर कळलं खायच्या आधी हात निर्जंतुक पाहिजेत, म्हणजे आपल्या पूर्वजांचं टॅलेंट काय विठाला. भजनाला कीर्तनाला टाळ्या वाजवायचा केवढा आळस असतो, मग जेव्हा ब्लॉकेज निघतात तेव्हा हे हात तळहात एकमेकावर आपटले की हार्ट ओके. आणि आता कोणाला झोपड्या पण असतील का नाही माहीत नाही, पण हृदयात ब्लॉक आहेतच, श्रीमंतात आपण थोड्या थोड्या वेळाने माहीत होतात एवढंच. इतका हा धर्म वैज्ञानिक आहे, इथली प्रत्येक गोष्ट रास्त आहे, यात वाद नाही. एक जण मला काय जुने लोक म्हणे टोप्या घालतात, मी म्हटलं अरे ते टोप्या घालतात त्यामुळे त्यांना पडणाऱ्या टकलावर उपचाराला खर्च करावा लागत नाही विठाला. इथली प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक आहे, ते विज्ञान सांगायला बसलो तर 11 वाजायची. मला म्हणायचं काय, मग श्राद्धाची गरज काय, आवश्यकता काय, पूर्वापार काय मानत आलेत ते पहा. अर्जुन मारायला किंवा मरायला घाबरत नव्हता, त्याच्या युद्धापासून पलायनवादाची जी कारणं आहेत ती खूप तर्कशुद्ध आहे, लॉजिकल आहे. तो म्हणतो जर हाणामाऱ्या झाल्या, संहार झाले तर स्त्रिया कुलस्त्रिया प्रदूषित होतील, त्याने वर्णसंकर होईल, त्याने कोणाचं कुळ कोणतं ते कळणार नाही, त्याने पिंड उदक दानादी क्रिया लुप्त होतील आणि त्याने पितरांचं पतन होईल. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतंती पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. याचा अर्थच असा आहे, पिंडोदक क्रिया लुप्त झाली की त्याने पितरांना पतनाला सामोरं जावं लागतं, म्हणजे ज्या पितरांच्या उत्थानाची उद्धाराची जबाबदारी त्या वंशात जन्माला येणाऱ्या लोकांवर असतील तर त्यांनी हे श्राद्ध केलंच पाहिजे विठ्ठला. पुन्हा कोणी असा विचार करेल, आम्ही इथं पुण्य करतो आणि ते पुण्यकर्म केल्यावर त्याचं पुण्य आमच्या पूर्वजांना मिळेल कशावरून? अरे ते श्रद्धकर्म आहे. कर्माचे दोन प्रकार आहेत, एक विधी प्रधान आणि दुसरं श्रद्धा प्रधान. ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल वर्क जास्त आहे त्याला म्हणायचं विधी प्रधान, आणि ज्याच्यातल्या सगळ्या गोष्टी इमोशनली केल्या जातात त्याला म्हणायचं भावना प्रधान. श्राद्धाची व्याख्या शास्त्रांनीच अशी केली आहे, श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. जे श्रद्धेनं केलं जातं, कोणती श्रद्धा? ज्यांचं श्राद्ध आहे ते इथं येतात, किंवा आर्यमा नावाची देवता इथलं पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचवते, ही श्रद्धा आहे. ते म्हणाला आजचा मॉडर्न जमाना आहे, हे कुठं सांगता? ऐका मग, तुमचं तुम्हाला सांगतो म्हणजे आमचं तुम्हाला पटेल विठाला. विमानाचा प्रवास केला असेल, नसेल केला त्यांनी करून घ्या, नक्की करा. आता झालं काल बद्रीनाथ ओपन झालंय, तीर्थयात्रा भरपूर करून घ्या, बद्रीनाथ केदारनाथ जाऊन या. सप्टेंबरला भागवत कथा आम्ही आयोजित केली, या. आपण गेलं म्हणजे देवानं दिलेलं वैभव जर उपभोगलं नाही तर उपयोग काय? मी तर म्हणतो तीर्थयात्रा करणं हा उपभोग नाही, हा उपयोग आहे. बरं, नुसतं साचवायचं आणि यांनी वाट्याला भांडायचं, साचवणी मरे धन लावी पोराशी भांडण. त्यामुळं तुम्ही असले, बरं भारतासारखा तीर्थयात्रेला दुसरा देश तरी आहे का? जिथल्या तीर्थयात्रा तुम्ही पर्यटन म्हणूनही कराल तरी कमी नाही. एकाच वेळी +50 आणि -50 टेम्परेचरचा जगात एकच देश आहे भारत. तुम्ही राजस्थानातल्या बारमेरला गेलात तर +50,
आणि हिमालयातल्या सियाचेनला गेलात तर -50 आहे की नाही जादू? फिरण्यासारखा भारतासारखा दुसरा देश नाही. आपल्याला फिरण्यातून आनंद आहे म्हणून फिरा. बरं, आपण फिरायला गेलो की घरी पोरांना सुनांना पण जरा बरं वाटत, त्यांना पण थोडा चान्स द्या ना विठ्ठला. हे हलायलाच तयार नाही आहेत, त्याच्यामुळे मग तेही बोअर होतात ना. कारण अट्रॅक्शन आणि त्याच्यासाठी ऍबसेंट ही गरजेची आहे ना. थोडा ऍबसेन्स पाहिजे, आपला अभाव पाहिजे, मग आकर्षण शिल्लक राहतं. त्या विमानात जेव्हा बसतात ना, तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सीटवर गेलात की पहिली कामगिरी कोणती? बेल्ट लावायचं. त्याच्यात पण जर पहिल्यांदाच बसणारा असेल ना तर दुसऱ्याचाच लावतो. गावठाण आडवायची सवय जुनी विठ्ठला. मग तो आल्यावर म्हणतो अरे माझा बेल्ट असा आहे का, घेऊन टाक. तुम्ही विमानात बसल्यावर सीट बेल्ट का लावला? जर तो नाही लावला तर नाक आपटेल ना टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला. म्हणून सीट बेल्ट कंपल्सरी, विधी प्रधान कर्म. बर, तुम्ही जेव्हा विमानात पाऊल ठेवता शिरलात आतमध्ये की डाव्या बाजूला कॉकपीट असतं, तिथे पायलट को पायलट बसलेले असतात, उजवीकडे तुमच्या सीटकडे जाण्याचा रस्ता असतो आणि बरोबर समोरच्या कोपऱ्यात एक मुलगी उभी असते, तुम्ही येणार आहात म्हणूनच ती उभी असते. तुम्ही विमानात चढलात की तुम्हाला पाहून ती पहिलं वाक्य काय म्हणते बोला, ऐकलं नाही का, जाऊन या. ती तुम्हाला पण म्हणते नमस्कार, सुस्वागतम, या. मला काय म्हणायचं आहे, ती का बरं सुस्वागतम म्हणते? अहो तेवढं म्हणायलाच कंपनीने तिला उभं केलंय, लाख लाख रुपये पगार. बर तिने नमस्कार नाही म्हटला तर विमान उडणार नाही का? बर तिने नाही नमस्कार केला तर आपला डोका पटणार आहे का? नाही. मग तरी नमस्कार का म्हणते ती? कंपनीने का तिला स्ट्रिक्टली सांगितलंय? त्याचं कारण आहे, ती कंपनी म्हणते तुमचा विमान प्रवास सुखाचा व्हावा, त्याची शुभकामना देणारा कुणीतरी असला पाहिजे, आपलं कुणीतरी स्वागत केलं याचा आपल्या हृदयाला हर्ष होतो आणि पुढचा प्रवास तणावमुक्त होतो. मला काय म्हणायचं आहे, सीट बेल्ट लावणं हे विधीप्रधान कर्म असेल तर तुम्हाला सुस्वागतम कोणीतरी म्हणतंय हे भावना प्रधान कर्म नाही का? मग ते जर विमानात सांभाळत असतील तर आम्हा इमानात सांभाळावं विठ्ठला. तुम्ही म्हणाल इतरत्र का नाही? अरे इतर धर्म तेवढे श्रीमंतच नाहीत, त्यांच्या जगण्याचा विचार फार बारीक आहे. आपण तर्कशुद्ध आहोत. सगळ्या धर्मात प्रेत पुरली जातात. जाळणारा धर्म आहे हिंदू, चुकीचं आहे का? बरोबर आहे. जेव्हा कोरोना आला कोणत्या देशातून? ते म्हणाल नाव पण काढू नका त्याचं, आता कुठं विसरतोय. त्यांच्या सायंटिस्ट लोकांनी सांगितलं की आपल्यात जरी पुरण्याची पद्धत असली तरी त्या पुरण्याने सुद्धा तो व्हायरस स्प्रेड होऊ शकतो, म्हणून तुम्हाला सुद्धा प्रेत जाळावी लागतील. आणि चायनातल्या लोकांनी प्रेत जाळली, म्हणजे पुरण्याची परंपरा असताना सुद्धा शेवटी आमच्याच मागे आले विठ्ठला. म्हणजे किती विशाल विचार करणारी भारतीय परंपरा आहे, तिचा सार्थ स्वाभिमान असला पाहिजे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी एक गोष्ट सांगितली. नाशिकला रामकुंडावर एक फॉरेनर आला आणि आल्यानंतर ते पिंडदान चाललं होतं. त्या फॉरेनरने विचारलं, त्यांनी पहिला काय प्रकार आहे, हे गुरुजी प्लीज टेल मी व्हॉट इज दिस, काय आहे काय आहे. आता त्या गुरुजीला प्रश्न पडला, कसं काय याला समजावं का हा पिंड आहे. बरं पिंड सांगून समजावं असा त्याचा कुठं पिंड आहे, त्याला काय खाक कळेल यातलं. शेवटी गुरुजीचा नाईलाज झाला. गुरुजी म्हणाले दिस इज अ राईस बॉल विठ्ठला. आमची प्रकृती आमची संस्कृती या कर्माचा इतका बारीक विचार करते, म्हणून श्राद्ध झालं पाहिजे. अजून एक गोष्ट शिल्लक राहिली, श्राद्ध हे कर्मकांड आहे आणि कीर्तन ही भक्ती आहे. यांची भेट झाली कुठं, यांची युती झाली कधी, कुठं झाली? पहाटे पहाटे झाली की दुपारी झाली, झाली कधी सांगा. त्याचं उत्तर असं आहे, कर्मकांड आहे ना, मग ते सूक्ष्म असतं, बारीक असतं, आणि जे बारीक आहे त्याच्यातली बारीकातली बारीक चूक सुद्धा फार त्रास देते. तुम्हाला माहिती करता सांगतो,
मंत्रामध्ये बारीक स्वराची जरी मिस्टेक झाली ना तरी पॅरालिसिस होऊ शकतो. मंत्र चळे थोडा तरी इतकं बारीक आहे. किती बारीक सांगू? नाथ महाराज भागवतात सांगतात आपण आचमन करतो ना आचमन, ते आचमन करायला पाणी घ्यायचं असतं आणि ते सगळं सायंटिफिकल आहे. हा ते आचमन करण्याच्या पाण्याची साईज आहे. तेवढं पाणी जर तुम्ही पित राहिलात तर तुम्हाला दिवसभरात कधीच ॲसिडिटी होणार नाही. आणि सध्या टीव्हीला खाण्यापेक्षा पचवण्याच्याच वस्तूच्या जाहिराती चालू आहेत. एवढं माणसाचं कठीण झालंय. डोळ्याला पाणी का लावा? तुम्हाला आळस येऊ नये म्हणून. कशाला काय करतात हे त्याच्यावर भाषण करणाऱ्यांनी अभ्यासून बोलावं. विठ्ठल काही अगदी शोध लावल्यासारखे. कन्यादानच का? तुमचे जुने फोटो दाखवायचे का? मग विठ्ठल आचमनाला जे पाणी घ्यायचं आहे ना ते किती घ्यावं माहिती आहे का कदम सर? उडीद माहिती आहे उडीद, त्या उडदाचा दाणा आहे ना बस तेवढंच. ते कमी किंवा जास्त झालं तर दारू प्यायल्याचं पाप लागतं. बा काय कठीण आहे बरं. हे काय मला नाशिकच्या ट्रॅफिकमध्ये सापडलेलं तत्वज्ञान नाही आहे. हे भागवत म्हणतं. मी काही भागवत नाही आहे तुमचं. कर्मी आचमन करावी, माश मात्रा जळ घ्यावी, न्यूनाधिकत्वासवे सुरापानासम. आपल्याला तर गंध उगाळायचंही पाणी नेमकं घेता येईना. हां ते कमी किंवा जास्तच होतं. त्यामुळे दिंडीत जर एखादा वारकरी म्हणाला ना तुम्ही नका गंध उगाळू, मी तुमच्या वाट्याचा उगाळलाय, याचा अर्थ तो परोपकार करतो असं नाही, त्याचं पाणी जास्त झालं. विठाला म्हणजे कर्ममार्ग इतका सूक्ष्म आहे त्याच्यात बारीक चुका होण्याची दाट शक्यता आहे. मग त्या चुका भरून कशाने काढणार? त्याला कीर्तन करावं. कारण कीर्तनात इतकी ताकद आहे. तुम्ही हाती घेतलेल्या सगळ्या कर्माची सिद्धी ते करू शकत. आरंभी आवडी आदरे आले राम आदरे आले राम आदरे आदरे आले राम आले राम ते सांगितलं. श्राद्धाला कीर्तन का तेही सांगितलं. त्यामुळं जी भाऊंनी आपल्याला चांगली कीर्तनाची ही पर्वणी उपलब्ध करून दिलेली आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून महाराज जो भाव सांगतात त्याचे दोन तीन परिचय मी तुमच्या पुढे ठेवलेत. बाळा थोडासा वाढव मोठा. एक तुकोबारायणा जगद्गुरु ज्या अनेक कारणांनी म्हणतात पैकी हा अभंग त्याला कारण आहे. आता जगद्गुरु म्हणजे काय? काहींना वाटतं खूप खर्च येतो. विठ्ठला
आपल्या संप्रदायाने जगद्गुरु कोणाला म्हटलंय? जगत जगद्गुरु झाला तो जगद्गुरु, ज्याच्याकडे पाहिल्यावर आपण कसं जगावं हे कळतं त्याला म्हणतात जगद्गुरु. तुकोबाराय जगद्गुरु आहेत निश्चित, जगद्गुरु तुका अवतार नाम याचं. पण मग त्यांना जगद्गुरु म्हणावं असं काय कारण? तर त्याचं उत्तर असं आहे, जगण्याच्या उद्धाराच्या सगळ्या मार्गांवर प्रकाश टाकणाऱ्याला जगद्गुरु म्हणावं. शंकराचार्यांनी ते केलं म्हणून ते जगद्गुरु, वेदव्यासाने ते केलं म्हणून ते जगद्गुरु, कृष्णाने ते केलं म्हणून कृष्णम वंदे तेच काम तुकोबाराय करतात का? जगण्यात उद्धाराचे तीन मार्ग आहेत, कर्म भक्ती किंवा ज्ञान, या तीनच रस्त्याने उद्धार होऊ शकतो आणि गीता तिन्ही मार्ग सांगते. म्हणून तिचा परिचय ज्ञानेश्वरीने असा केला, एवं कांडत्रय निरूपिणी, तीन कांडाचं निरूपण करणारी माऊली म्हणजे गीता, कर्म भक्ती आणि ज्ञान. हा अभंग पाहिल्यावर तिन्ही मार्ग प्रकाशित होतात. कर्म मार्गाकरता मार्गदर्शन, ऐसे का हो नकारा काही हे पहिलं चरण. भक्ती मार्गीयांकरता मार्गदर्शन, विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी. ज्ञान मार्गीयाकरता मार्गदर्शन, श्रुतीचे का नेगा फळ सार मूळ जाणूनी. एकाने विचारलं मग ते शेवटचं चरण, कोणताच मार्ग नाही त्याच्यासाठी, तू का म्हणे पुढे काही विठाला विठाला. आपला स्लॅब पडला, आता पाहिजे तेव्हा ब्रिक वर्क करा. या कारणाने तुकोबारायना आम्ही जगद्गुरु म्हणावं. एक दुसरी महत्वाची बाब, सांगण्याच्या आदर्श पद्धतीचं उदाहरण म्हणजे हा अभंग आहे. महाराजांकडे विविध प्रकारचे लोक आले, त्याला महाराजांनी त्रिविध प्रकारची नावं दिली. सगळे विविध त्रिविधच असतात. प्रकाराचे तीन तुका म्हणे, तीन प्रकारचे जन केले असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आज महाराजांकडे आलेले लोक सुद्धा तीन प्रकारचे आहेत, कर्ममार्गी, भक्तिमार्गी आणि ज्ञानमार्गी. त्या तिघांच्या तीन अडचणी होत्या. कर्ममार्गी म्हणू लागला, महाराज मी कर्म करतोय पण सगळं वाया जातंय. भक्तिमार्गी म्हणतो, मी भजन करतो पण कृतार्थ झाल्यासारखं वाटत नाही. आणि ज्ञानी म्हणतो, मी अभ्यास करतो पण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. विठ्ठला, याचा अर्थ कर्मामध्ये वाया जाऊ नये अशी अपेक्षा असते, भक्तीमध्ये धिक्कारल्यासारखं राहू नये तर कृतार्थ झाल्यासारखं व्हावं, आणि ज्ञानाच्या मार्गेत पूर्ण झाल्यासारखं वाटावं. असा अनुभव करून येत नाही, आम्ही काय करू सांगा? तुकोबारायांनी त्या तिघांना एका रेषेत घेतलं आणि पहिल्यांदा कर्ममार्गीयाकडे पाहिलं. बाबा, तू केलेलं सगळं वाया जातं हा तुझा अनुभव आहे ना, तुला त्याचं वाईट वाटतं ना. मग आता मी सांगतो, वाया जात असेल तर तुझी चूक ही आहे की तू जे सगळं करतो ते वाया जाणार आहे. मग वाया जाऊ नये असं वाटत असेल तर असं कर की जे वाया जाणार नाही, जे नष्ट होणार नाही, ते कर्म पहिल्या चरणात. ऐसे का गो नकारा काही काही, ऐसे का गो नकारा काही काही, ऐसे का हो नकारा काही काही, ऐसे का हो नकारा काही, ऐसे का गो नकारा काही काही, ऐसे का गो ऐसे का होने का है.
नंदलाल महाराज बाजू डावी असली तरी उजवी आहे विठ्ठल ऐसे काहू न करा काही पुढे नाही ना सजा मेजी भाऊ असं वाटतं की आळंदी किंवा पंढरपुरातच चाललंय कीर्तन बरं का हा आनंद आपण घेत आहोत ऐसे का हो न करा काही महाराजांनी मार्गदर्शन केलंय मी या अभंगाबद्दल बोलताना आधीच म्हणालो हा अभंग जे अजिबात काही करत नाही त्यांच्यासाठीही नाही आणि ज्यांना सगळं बिनचूक जमतं त्यांच्यासाठी नाही जे थोडं थोडं करतात पण जमत नाही त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना शिकवणं सगळ्यात कठीण आहे अगदी अडाणी माणूस आहे ना त्याला सांगणं सोपं जो एकदम सुज्ञ आहे त्याला सांगणं सोपं मधल्या हाळीतले फार डेंजर राहतात आता तुम्ही गोड मृदंग वाजवता ज्याला अजिबात पखवाज कळत नाही ना त्याला तुम्ही सांगाल तो ते ऐकेल हा मृदंग हा मृदंग हे धुमपूड धुमपूड हे शाहीपूड शाहीपूड ही वादी तो वादा वादीच करत नाही वादीच गट्ट्या पठ्ठ्या काहीच म्हणत नाही म्हणजे ज्याला काहीच कळत नाही त्याला सांगणं सोपं ज्याला सगळं कळतं तो ऑनलाईन पण शिकतो मग प्रॉब्लेम कोणाचा गावठी भजनातला जो पखवाजा असतो ना तो वाजवायला बसताना त्या पखवाजाच्या वरून पाय टाकून बसतो जर तुम्ही त्याला म्हणाला ना दहा असा असतो तर तो तुझा जलम नव्हता तवापासून पखवाज मला दहा शिकवतो विठाला त्यामुळे अगदी अडाणी बरा एक तर पक्का ज्ञानी बरा तुम्हाला सांगू परंपरा कोण मानतो हो जो अगदी अडाणी माणूस आहे ना तोही म्हणतो हे बाबा चतुर्थी चंद्रोदय झाल्याशिवाय जेवायचं नाही पंचांग पाहतो मूर्त पाहतो तो नाही तर डायरेक्ट कोण पाहतो माहिती शास्त्रज्ञ सायंटिस्ट लोक अंतराळात यान सोडायचं असेल तर ग्रहाच्या स्थिती पाहायला पंचांग बरं आपलं पंचांग एवढं परफेक्ट आहे ग्रहणाचा वेद आणि मोक्ष जेव्हाच्या तेव्हाच त्याच सेकंदाला आहे आपले सण कधीच आजचे उद्यावर जात नसतात विठ्ठला ते तसंच राहू दे 4G मटेरियल आहे विठ्ठला एवढं परफेक्ट आहे त्यामुळे एक तर अडाणी माणूस पंचांग मानतो नाही तर शास्त्रज्ञ पंचांग मानतात प्रॉब्लेम कोणाचा मधल्या आळीतले दीडशे आणि त्याला कशाला हे कशाला ते कशाला किती उडवून लावणार आहात तुम्ही मुहूर्ताला काही मूल्य आहे की नाही समुद्र मोठा असला तरी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रालाच त्याला उधाण येतं म्हणजे समुद्राला सुद्धा मुहूर्त कळतो की नाही आपल्या लोकांनी तर मुहूर्त काढूच नाही लग्नाची स्टँडर्ड टाईम लिहितात स्टँटा आणि त्या दिवसाला त्यावेळेला लग्न बरोबर लागतं बरोबर आहे आपण पत्रिकेत असं लिहावं आज नक्की लागेल विठ्ठला बर तो मुहूर्त नीट नव्हता म्हणून भटजीकडून शांती करून घेतात बरोबर ना नाही आम्हाला रविवारीच पाहिजे ला करा शांती घ्या या सगळ्या उठाठेवी ज्यासाठी केल्या आणि त्यालाच लक्ष देऊ नये याला जबाबदार दोन एक गावातले मायकल जॅक्सन त्यांना तेव्हा नाचायचं असतं आणि दुसरं मेकअप डिझाईन विठ्ठला नवरदेव उशिरा पोचायला हे दोन जण जबाबदार आहेत त्यामुळं त्यांची जर पुढे जाऊन भांडणं झाली तर यांच्या दारात यावं विठ्ठला चांगला योग आहे मला सगळ्या संत माऊलींचं दर्शन होत आहे आज केवढा छान योग आहे मेळविली मांदी वैष्णवांची मला म्हणायचं काय या सगळ्या मागचं सायन्स आपण ध्यानात घेतलं पाहिजे ना कर्ममार्ग त्याला समजवायचा आहे जो मंद नाही आणि सुत नाही मग त्याला सांगायचं म्हटलं त्याला फार जबाबदारी असतात का त्याचा अहंकार सांभाळावा लागतो कारण या अभंगात ती पूर्ण काळजी घेतली अभंगाचा भाव आहे तुम्ही असं का करत नाही ज्याला पुढे नाश नाही सरळ अर्थ असा आहे की तुम्ही जे करता त्याला नाश आहे फक्त फिरवून सांगावं लागलं आणि फिरवून सांगावं लागलं म्हणजे काहीतरी धोका आहे समोर एका पेपरात बातमी छापली आपल्या नगरपालिकेचे निम्मे नगरसेवक मूर्ख आहेत ते म्हणाले तोडायचं ऑफिस
तुम्हाला माफी मागतो, उद्या दुरुस्त करतो. दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी छापली, आपल्या नगरपालिकेचे निम्मे नगरसेवक शहाणे आहेत, सगळे गप्प बसले. आता मला सांगा, काल छापलं होतं निम्मे मूर्ख आहेत, म्हणजे निम्मे काय होते? आज छापलंय निम्मे शहाणे आहेत. तुम्ही असं का करत नाही ज्याला पुढे नाश नाही? याचाच अर्थ तुम्ही जे करता त्याला नाश आहे, पण खरं बोललं तर सख्या आईला राग येतो विठ्ठल. अजून सोपं सांगू का? अजून सोपं सांगू. चांगलं सांगणं असलं तरी सांगणं चांगलं पाहिजे. परत बोलतो, चांगलं सांगणं असलं तरी सांगणं चांगलं पाहिजे ना. हल्ली लोक तक्रारी करतात काही भागामध्ये, नवी पिढी इकडे वळत नाही. म्हटलं का वळत नाही ते कळत नाही का? त्या पोराचा हरिपाठा टाळ चुकला, ठाव. ते एक टाळ खाली ठेवतं, एक प्रतिज्ञा करतं, ह्या बाबाचा दावा झाल्याशिवाय हरिपाठाला येणे. ते कसे काय वळायचे इकडे? ते चुकले चुकू द्या ना. तुम्ही तुमचा हात त्यांचा हात तुमच्या हातात घ्या, सांगा बाळा थोडं असं वाजवलं की गोड वाटेल. याचा अर्थ जुन्या पिढीनेच ध्यानात घ्यावं असं नाही, नव्या पिढीनेही ध्यानात घ्यावं. तुम्हाला जर टाळ शिकायचं आहे ना, तर मग थोडा ठोका खाल्ल्याशिवाय दगडातून पण मूर्ती कशी येईल विठ्ठला? यातला आणखी सोपा मार्ग सांगू का? जुन्या लोकांनी थोडासा कर्मटपणा बाजूला ठेवा, नव्या लोकांनी थोडासा उर्मटपणा बाजूला ठेवा, म्हणजे मार्ग निघेल. कसं समजवावं त्याला, कसं सांगावं त्याला? महाराज म्हणतात, त्याच्या सगळ्या भावना सांभाळल्या. बघ बाबा, तू जे करतो ना ते नाशवान आहे, आणि म्हणून ते निघून जातं, ते तुला टिकत नाही, ते उपयोगाला येत नाही. मग महाराज, असं आमचं तुम्हाला काय काय दिसलं हो? नाशिवंत आटी प्रिया पुत्र, जात सिन देशी बाळा.